मी आणि सासूबाई मागून जेवायला बसलो. जेवता जेवता सासूबाई म्हणाल्या, श्यामला, तुझ्या वडिलांसाठी यांनी काही कपडे काढून ठेवले आहेत. अंगरखा आहे, धोतर जोडी आहे, पंचे आहेत, सगळं नवीन आहे. रात्री वर जाशील तेव्हा बरोबर घेऊन जा. वरच्या मजल्यावरच्या आमच्या समोरच्या तीनही खोल्या रिकाम्याच होत्या. त्यापैकी पुढच्या खोलीत मी बाबांची सोय केली होती. कॉट उघडली होती, गादी, चादर, शाल, उशी सर्व काही ठेवलं होतं. आमची जेवणं होईपर्यंत मामंजी आणि बाबा बाहेरच्या खोलीतच होते. मी बाहेरच्या खोलीत येताच मामंजी म्हणाले, श्यामला, जा गुरुजींना त्यांची खोली दाखव, ते थकले असतील. मी बाबांना घेऊन वर आले. वरची मोरी वगैरे दाखवलं, दिव्यांची बटणं कोठे कोठे आहेत ते दाखवलं. मग त्यांना त्यांच्या खोलीत नेलं. ते कॉटवर बसताच त्यांच्या शेजारी कपड्यांच्या घड्या ठेवल्या. कपड्यांवरून हात फिरवत बाबा म्हणाले, श्यामला, अनंतराव सारखा आग्रह करत आहेत की मी इथेच राहावं. तसे अनंतराव फार चांगले आहेत, पण एखाद्याचा चांगुलपणाचा किती फायदा घ्यायचा यालाही शेवटी काहीतरी मर्यादा आहेच की नाही. तुझ्या सासूबाईंना काय वाटतं? दिनकररावांचं काय मत आहे? बाबा, तुम्हाला माहीत आहे, या बाबतीत मी त्यांच्याशी काहीही बोलू शकणार नाही, काहीही सुचवू शकणार नाही. ते योग्यही होणार नाही. तुम्ही इथे राहिलात तर मला खरंच आवडेल, पण तुम्हालाही मी काहीही सुचवणार नाही. शेवटी तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही करा. पण बाबा त्या संध्याकाळी आमच्याकडे आले, ते आमच्याकडेच राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी मामांजी त्यांच्याबरोबर बाबांचं खातं होतं त्या बँकेत गेले. त्यांना नवीन पासबुक मिळवून दिलं. हातात पैसे आल्यावर बाबांनी त्यांच्या व्यवसायाला आवश्यक ती सर्व खरेदी केली. मोठी कॅनव्हासची पिशवी, बसण्याची आसनं, दर्भ, समिथा, चंदनाचं खोड, ताम्हणपळी, पंचपात्र, सगळ्या पूजा, आरत्या, कथांच्या पोथ्या, इतरही सर्व काही, आणि सरकारतर्फे दिल्या गेलेल्या मदतीतला पैसाही घेतला नाही. मामंजींना त्यांनी एकच अट घातली, घरातल्या देवांची पूजा अर्चा स्वतःकडे घेतली. त्यासाठी रोज पहाटे 5 उठत, स्नान वगैरे झाल्यावर खाली जाऊन देवाची यथासांग पूजा करीत, आणि मग त्यांच्या दिनक्रमाला सुरुवात होईल. आठवड्यातून 4-5 दिवस तरी ते वेगवेगळ्या कार्यानिमित्त जेवायला बाहेरच असत. तेव्हा संध्याकाळी त्यांचं जेवण म्हणजे थोडासा ताक भात. मामंजी आणि बाबा दोघं अगदी भिन्न भिन्न व्यवसायातली माणसं. सुरुवातीस तर माझ्या मनात जराशी धाकधुकच होती, कारण मामंजींचा स्वभाव जरा अधिकार गाजवण्याचा, आणि बाबांची स्वकष्टाची व्यवस्थित कमाई असली तरी त्यातला पैसाही ते कधी घरखर्चासाठी वापरत नसत. एकतर तो मामंजींचा अपमान झाला असता, आणि मामंजींनी नकार दिला असता, तर बाबांची अवस्था मोठी कठीण झाली असती. पण लवकरच माझ्या लक्षात आलं, दोघांनाही आपल्या वागण्यावर एक लक्ष्मण रेखा घालून घेतली होती. बाबा दुपारच्या घरी जेवायला असले तर जेवणानंतर 15-20 मामंजींबरोबर बाहेरच्या खोलीत बसत. फक्त रात्री जेवणासाठी असले तरी तेच, जेवणानंतर 5-7 साधारण गप्पा. बाकी बहुतेक सर्व वेळ ते त्यांच्यावरच्या खोलीतच असत. आणि मामंजी प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलताना अगर त्यांच्या मागे त्यांचा उल्लेख गुरुजी असाच करीत. आणि बाबांच्या शारीरिक, आर्थिक, कौटुंबिक गरजा इतक्या कमी होत्या की कोणत्याही कारणाने त्यांचा घरात जास्त संपर्क येतच नसे. मीच दुपारची, संध्याकाळची त्यांच्या खोलीत जाऊन त्यांची विचारपूस करीत असे. खोलीत कॉटवर नाहीतर खिडकीपाशी ओढलेल्या खुर्चीतून बसून ते काही काही वाचत बसलेले असत. त्यांचं वाचन त्यांच्या व्यवसायाशीच निगडीत होतं. वेगवेगळ्या शाखा, पोटशाखातील विधी, मंत्र, उपचार, वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांसाठीचे विधी, साहित्य, मंत्र इत्यादी इत्यादी. बरेच दिवस मनात घोळत असलेला प्रश्न एकदा मी त्यांना विचारला, बाबा, तुमचा देवावर विश्वास आहे का हो? का नसावा? त्यांनी प्रतिप्रश्न केला. का नसावा? मला सांगा, आता तुम्ही 1000 गणपतीच्या, इतर देवाधिकांच्या पूजा, अर्चा, प्रार्थना, आरत्या करीत आला आहात, कधी इतरांसाठी, कधी स्वतःसाठी. ते देव तुमच्यावर प्रसन्न झाले? त्याने तुम्हाला काही वरदान दिलं? तुमच्या आयुष्याची अशी परवड त्यांना दिसत नाही का? एकदा तुमचा सारा संसार आगीत जळून खाक झाला, दुसऱ्यांदा प्रलयाच्या पाण्याबरोबर वाहून गेला. इतक्या वर्षांच्या भक्तीची हीच का फलश्रुती? श्यामला, कोणत्याही घटनेकडे 2 पाहता येतं. पाण्याचा ग्लास अर्धा रिकामा आहे म्हणू शकता, अर्धा भरलेला आहे असंही म्हणू शकता. 48 त्या दंगल जाळपोळीत काही काहींना आपले प्राणही गमवावे लागले. मी वाचलो ना, या पुरात घरदार वाहून गेलं, पण मी वाचलो ना. आणि आता तुमच्याबद्दलच बोलायचे तर प्रत्येक पित्याची मनोमन इच्छा असते आपली कन्या सुखी व्हावी. माझी परिस्थिती काय होती, माझ्या अपेक्षा काय असणार? अशा एखाद्या सधन कुटुंबात तुझा लाडकी सून म्हणून स्वीकार होईल असं स्वप्नात सुद्धा आलं नसतं.
पण ती अविश्वसनीय गोष्ट झालीच ना. वेदशास्त्रातलं तत्वज्ञान मला समजत नाही. द्वैत अद्वैत पुरुष प्रकृती ज्ञानाचं स्वरूप ज्ञानाची क्रिया आत्मज्ञान बाह्यसृष्टी सत्य का भास का मिथ्या का स्वप्न मला यातलं काहीही कळत नाही. मला फक्त आपले आचार उपचार आपल्या रूढी हे समजत त्याप्रमाणे मी वागतो आणि आजवर मला त्याचा कधीही पश्चाताप झालेला नाही. उलट एक विलक्षण मानसिक समाधान मिळत आलेलं आहे. श्यामला ज्यांनी आपल्यासाठी आगम घालून दिले ते आपले पूर्वज महान दृष्टे होते. रोजच्या आचरणातून सामाजिक मानसिक बौद्धिक आर्थिक समतोल कसा राहील याचा त्यांनी विचार केला होता. आपल्या क्रियांचे सर्वच परिणाम दृश्य असतात असंही नाही. या मंत्रोच्चारांचा या आविर्भावांचा आणखी एखाद्या अदृश्य पातळीवरही परिणाम होत असेल. ते कदाचित आपल्याला जाणवणारही नाही. श्यामला शेवटी माणसाने ज्यात मनाला समाधान लाभतं ते करावं. बऱ्याच कालावधीनंतर मला बाबांच्या या शब्दांची संगती लाभणार होती. बाबांच्या आमच्याकडे राहण्याने यांच्या दिवसाच्या कार्यक्रमात काहीच फरक पडला नाही. त्यांना कोणती शारीरिक आर्थिक तोशीच पडली नाही. तेव्हा त्यांची काहीच तक्रार नव्हती. महत्वाचं म्हणजे या घरात मामंजींचा शब्दच पुरेसा होता. राहता राहिल्या सासूबाई. आपल्या घरात एकदम असा एखादा गृहस्थ जरा अवघड नात्यातला कायमचा राहायला येणार हे त्यांना मानवलं होतं का रुचलं होतं का? त्यांना प्रत्यक्ष काहीच अधिकार नसला तरी माझ्या दृष्टीने त्यांची प्रतिक्रिया खूपच महत्वाची होती. कारण दिवस मला काढायचे होते. एक दोन दिवसांनंतर दुपारचे आम्ही खाली एकड्याच होतो तेव्हा त्या म्हणाल्या, श्यामला फारच छान झालं तुझे बाबा इथे राहायला आले ते. सासूबाई खरं तर हे लोकव्यवहाराला धरून नाही, मला तर भीती वाटत होती. तुम्ही जरा नाराजच बालाशी. तर मग ऐक श्यामला, मी मुळीच नाराज झालेली नाही. उलट मला फार आनंद झालेला आहे. अगदी मनची गोष्ट तुला सांगते बघ. यांच्याबद्दल काही काही कानावर आलं होतं. ते सांगितलं ना तेव्हापासून अगदी घुसमटल्यासारखं झालं होतं बघ. काय होत आहे विचारलं असतं तर सांगता आलं नसतं. पण आपलं आपल्याला समजतं की नाही. कधी एकदम छाती भरून यायची, कधी एकदम साऱ्या अंगावर काटा यायचा, कधी एकदम घामाने निथळून जायची. हजार गोष्टी काय काय सांगत बसायचं. काही वेळ थांबून मग त्या म्हणाल्या, पण श्यामला एक सांगते, तुझ्या बाबांना यांनी ऐन वेळी मदत केली त्याचं मला फार फार समाधान झालं बघ. त्यांचं इतर काही असो एक तरी सत्कार्य त्यांच्या हातून झालं. आता तुझ्या बाबांना आलेला पंधरवडा होत आलेला असेल, नाही का? एक क्षणही मला त्याचं काही गैर वाटलं नाही. तसे त्यांचे ते इतके स्वावलंबी आहेत की इतरांना त्यांची काढी उचलावी लागत नाही. पण केवळ एवढंच नाही, काय असेल ते असो, ते आल्यापासून मला एक वेगळंच समाधान मिळत आहे. ही गोष्ट खरी. मी नाही नाही ते बोलते असं वाटेल तुला, पण खरं खरं काय वाटतं ते सांगते. एखादी खोली धुराने दुर्गंधीने भरलेली असावी आणि एकाएकी ते सर्व जाऊन खोलीतली हवा ताजी सुगंधी व्हावी की कसं वाटेल? अगदी तसं वाटतंय बघ मला. सासूबाईंच्या या शब्दांचा अन्वयार्थही मला खूप नंतर लागायचा होता. सर्वसामान्याच्या आयुष्यात चढउतार येतातच, पण ते अगदी साधे असतात. आमचं कुटुंबही त्याला अपवाद नव्हतं आणि ही काही रोजनिशी लिहित नाही तेव्हा त्यांची नोंदवही आवश्यक नाही. 65 भारत पाकिस्तान युद्ध झालं, 65 हिंदू मुसलमानांचा दंगा झाला, 67 कोयनेचा भूकंप झाला. पण या उसळत्या प्रवाहाच्या काठावर उभे राहून पाहणारे आम्ही आमच्या आयुष्यात काही फारसा बदल झाला नाही. म्हणून धक्का आला तो अत्यंत अनपेक्षित होता. सकाळी देवपूजा करून बाबावर गेले. 6:30 सुमारास मी त्यांचा चहा घेऊन त्यांच्या खोलीत गेले. यावेळी बाहेर जायचं असेल तर ते सामानाची आवरावर करीत असायचे, नाहीतर खुर्चीत बसलेले असायचे. पण आता ते कॉटवरच जरा अस्ताव्यस्त पडले होते. चहाचा कप टेबलावर ठेवून मी घाईघाईने त्यांच्याजवळ गेले. शरीर घामाने ओलचिंब झालं होतं आणि गारेगार पडलं होतं. 10-15 मिनिटांपूर्वीच मला त्यांची वर आल्याची चाहूल लागली होती. गेल्या 5-10 मिनिटातच हे झालं होतं. बाबा अचानक गेले होते. सेकंदभरच तिथं थांबले आणि मग काहीतरी ओरडत खाली गेले. मग सगळ्यांचीच धावपळ सुरू झाली. सर्व काही उरकून परत यायला मामंजीना आणि यांना 2 वाजले. बाबांच्या एका स्नेहांच्या पत्नीने भात पिठलं करून आणून दिलं होतं. त्या दोघांची स्नानं झाली, 4 घास खाऊन घेतले. ते दोघे कुठेतरी बाहेर गेल्यावर मी आणि सासूबाई तेवढ्या बाहेरच्या खोलीत बसलो होतो. मला तर एकदम खचल्यासारखंच वाटत होतं. बाबांच्या जाण्याचं मलाही खूप दुःख झालं होतं. आपलं माणूस जावं असं कधीच वाटत नाही. पण शेवटी हा निसर्गक्रमच होता. तो होता तसा स्वीकारणं एवढंच आपल्या हाती असतं. मृत्यू क्षणार्धात आला. रोगाने जर्जर परावलंबी होऊन कितपत पडावं लागलं नाही याचं शेवटी समाधान मानून घ्यावं लागतं. शेवटी रोजच्या जगरहाटीला लागावंच लागतं.
सासूबाई माझ्यापेक्षा कितीतरी मोठ्या, जास्त अनुभवी, खरं तर त्यांनीच माझं सांत्वन करायला हवं होतं, पण त्यांचीच अवस्था मोठी विलक्षण दिसत होती. तसे बाबा सहवासाने त्यांच्या निकट आले होते, पण शेवटी ते परकेच, नाही का? त्यांच्या जाण्याचा एवढा धक्का, पण त्या काही कृत्रिम नाटकी वागणाऱ्यांपैकी नव्हत्या. खरा प्रकार होता तरी काय? सासूबाई, मी विचारलं, तुम्हाला ठीक वाटत आहे ना? त्यांनी माझ्याकडे पाहिलं, कशी बावरलेली, गोंधळलेली, भेदरलेली नजर. श्यामला फार वाईट झालं ग तुझे बाबा गेले ते, त्या म्हणाल्या, काहीतरी बोलायचं म्हणून उच्चारलेले शब्द. किती आधार होता ग मला त्यांचा, बाबांचा कसला आधार? त्यांनी घरातली फक्त देवपूजा सांभाळली होती. मग मला वाटायला लागलं की सासूबाई तिरकस मार्गाने जे कदाचित स्पष्ट शब्दात मांडत आहेत नसेल, मला काहीतरी सांगायचा, सुचवायचा प्रयत्न करीत होत्या. मग मला आठवलं, बाबा राहायला आल्यानंतर त्यांनी एकदा मला सांगितलं होतं, त्यांना दुसमटल्यासारखं, दमछाक झाल्यासारखं वाटायचं. ते बाबा आल्यापासून पार थांबलं होतं, आता बाबा अचानक गेले होते. सासूबाईंना त्याबरोबर लागलीच पुन्हा तसलाच त्रास सुरू झाला की काय? माणसांच्या मनाचं मोठं विचित्र असतं, तो मनोमनाने एक तोडगे करीत असतो, त्यावर विश्वास ठेवत असतो. आपण असं केलं की आपल्याला फायदा होईल, आपल्यावरचं संकट टळेल, आपल्याला समाधान मिळेल, अशी त्याची भावना असते. कधी कधी ती इतकी प्रखर होते की ठराविक वृत्ती हातून झाली नाही तर त्याचा धीर खरोखरच खचतो. काहीतरी अनिष्ट होणार अशी त्याला भीती वाटायला लागते. बाबा आमच्याकडे राहायला आले आणि सासूबाईंचा त्रास थांबला. खरं तर हा योगायोगच, पण त्यांनी मनोमन समजूत करून घेतलेली दिसली की बाबांच्या येण्यानेच त्यांचा त्रास दूर झाला, आणि आता ते असे अचानक जाताच त्यांना परत तो त्रास जाणवायला लागला की काय? प्रत्यक्षात काही होत होतं का केवळ कल्पनेनेच त्यांची अशी अवस्था झाली होती? मी काय तज्ज्ञ थोडीच होते, शिवाय त्यांच्या मानाने वयाने लहान, अनुभवही कमीच, तेव्हा मी त्यांचं काय सांत्वन करणार? सासूबाई, शेवटी मी म्हणाले, अशी आपत्ती अचानक आली की धक्का बसायचाच. आपल्या सगळ्यांची तीच अवस्था झाली आहे. जरा 2-4 दिवस गेले की त्यातून सावरायला होईल, माझी खात्री आहे. 2-4 सेकंद त्या माझ्याकडे पाहत राहिल्या आणि मग मला हलवीत म्हणाल्या, तुला खरंच असं वाटतं श्यामला? मी मानेनेच हो चिखून करताच त्या म्हणाल्या, मग तू मोठीच भाग्यवान म्हणायची. मला तर कशाचाच भरवसा राहिलेला नाही, कशाचाच नाही. एवढा मोठा सुस्कारा सोडून त्या उठल्या. मी पडते जरा वेळ म्हणत त्या खोलीतून निघून गेल्या. पण त्यांच्यात खरी सुधारणा अशी झालीच नाही. घरातल्या सर्व कामाची जबाबदारी मीच स्वतःवर गेली कितीतरी वर्ष घेतली होती. घरात त्या एकट्या असत्या तर सर्वच कारभार पार थंडावला असता. माझं त्यांच्यावर अगदी बारीक लक्ष होतं, म्हणून ती गोष्ट माझ्या ध्यानात आली. हातात काही काम असो वा नसो, त्या सतत कसला तरी वेध घेत असल्यासारख्या वागायच्या. त्यातल्या त्यात त्या माझ्याशी खूप मोकळेपणाने वागत बोलत असत. एका दुपारी त्या एकदम म्हणाल्या, श्यामला, तू वरच्या माळ्यावर एवढ्यात गेले होतेस का? मी मनाशी आठवलं, हो, बाबांची ट्रंक वर ठेवायला गेले होते. मी म्हणाले, का बरं? जरा थांबवून त्याने विचारलं, वर सगळं व्यवस्थित आहे ना? म्हणजे काय? मी नवलाने विचारलं, म्हणजे माळ्यावर काही उंदीर घुशी असं नाही ना? खिडक्यातून काही पारवे पाखरं आत आले नाहीत ना? किती चमत्कारिक प्रश्न. अहो सासूबाई, माळ्यावरच्या दोन्ही बाजूंच्या खिडक्या जाड जाड तारांच्या जाळ्यांनी बंद केलेल्या आहेत, वर काहीही नाही. पण असं का विचारता? सांगतेच, एका संध्याकाळी घरी एकटीच होते, तुला 2-3 हाका मारल्या, तुझी काही ओ आली नाही, म्हटलं वर वाचत भिजत असशील, आपणच वर जावं, तेवढाच वेळ जाईल बोलण्यात. म्हणून जिन्यांनी वरच्या मजल्यावर गेले. सगळ्या खोल्यांची दारं कडेबंद. मग आठवलं, काहीतरी खरेदीसाठी तुम्हाला सांगूनच बाहेर गेली होतीस. खाली यायला वळले आणि माळ्यावरून कसला तरी आवाज आला बघ, खुडबुडल्यासारखा, एखादं बोचकं ओढल्यासारखा. मिकीने जागच्या जागीच गोठले बघ, काय करावं तेच सूचना. वर जाऊन पाहायचा तर विचार सुद्धा मनाला शिवला नाही, पण सारखी भीती वाटत होती. जे काही वर आहे तेच जिन्यावरून लथळत खाली आले तर? 2 मिनिटं छातीत अशी काही धडधड झाली की काय सांगू. पण मग परत वरून कसलाही आवाज आला नाही. तशी पावला पावलाने अगदी आवाज न करता खाली आले आणि अंगणातल्या पारावर जाऊन बसले बघ. दिनकर जेव्हा ऑफिसमधून परत आला तेव्हाच त्याच्याबरोबर घरात आले. त्याला चहा करून दिला, मीही घेतला, पण त्याच्याशी काही बोलले नाही. यांच्यापाशीही एका शब्दाने बोलले नाही. माझं काही बाई सांगणं ऐकून घेणारी तूच एकटी आहेस बघ या घरात श्यामला.
खरं तर मलाही त्यांच्या शब्दांनी धक्काच बसला होता. सारखा सारखा त्या कशाचा तरी वेध घेतल्यासारख्या याचा जरासा तरी उलगडा झाला होता. पण हे स्पष्टीकरण तर मनाला आणखीनच अस्वस्थ करणार होतं. माझी खात्री होती त्यांना हे भासच होत असणार, पण ही लक्षणं मुळीच चांगली नव्हती. क्रियाकर्म आणि करणाऱ्या उपाध्यायांच्या घरात लहानाची मोठी झालेली मी. माझा शुभ अशुभ, पवित्र अपवित्र यांच्यावर ठाम विश्वास होता. सासूबाईंना धीर देण्यासाठी म्हणून मी म्हणाले, सासूबाई या आपल्या घरात देवपूजा अर्चा सातत्याने होत आली आहे, अशा या पवित्र वास्तूत काही अभद्र असण्याची शंकासुद्धा तुम्ही मनात आणू नका. किती चमत्कारिक नजरेने त्या माझ्याकडे पाहत होत्या. अगोरी